सामाजिक बांधिलकी जोपासली माजी सरपंच योगिता गायकवाड यांनी. सध्या कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून प्रत्येक जण खबरदारी घेत आहे. लॉकडाऊनमुळे घरी राहणे म्हणजे भरपूर वेळ. अशावेळी काहीतरी वेगळं करावं असं वाटलं. स्वतःसाठी स्वतः मास्क बनवून बघावे या संकल्पनेतून मास्क तयार करताना वेगळा प्रयोग करून बघितला. यामध्ये कापूर किंवा निलगिरी लावलेला कापसाचा बोळा ठेवण्यासाठी छोटे पॅकेट असलेले 3 लेअरचे कापडी मास्क तयार केले आणि फेसबुक व व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहजच ते लोकांपर्यंत प्रसिद्ध केले. जिजाऊ सावित्री महिला बचत गटाच्या काही महिला व काही शेजारी राहणाऱ्यांना मास्क बनवण्याबाबत माहिती दिली. त्यांना ते शिकवले. त्यांना सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. प्रभागिरी, कविता ठेंगरे, संगीता सहारे, मनीषा कांबळे, गंगा मोहनकर, अनिता हटवार या सर्वांनी कापडी मास्क तयार केले. रामटेकचे नगराध्यक्ष माननीय दिलीप देशमुख यांची 250 कापडी मास्कची मागणी पूर्ण केली. मास्क बद्दल माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सुद्धा सर्व पोलीस कर्मचारी यांच्याकरता कापडी मास्कची मागणी केली. विशेष करून यासाठी माननीय दिलीप देशमुख आणि पोलीस निरीक्षक यांना धन्यवाद दिले. महावाईसाठी राजू कापसे, रामटेक. कोरोनाला प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जागोजागी प्रत्येक जणाला सूचना करण्यात येते की आपण मास्क लावूनच घराच्या बाहेर निघावे काम असल्यास. पण या कोरोनामुळे या मास्कची किंमत सुद्धा महागड्या अशा किमतीमध्ये मास्क घेतले जात आहे. त्याला एक पर्याय म्हणून आम्ही जिजाऊ सावित्री बचत गटाच्या महिला आणि सोबत काही परिसराचे शिवणकाम करणाऱ्या महिला आहेत यांच्यातर्फे एक चांगल्या पद्धतीचं मास्क शिवणकाम करतो आहे. आणि या मास्कची विक्री सुद्धा आम्ही केलेली आहे. आतापर्यंत 250 ते 300-400 अशा मास्कची विक्री आम्ही केलेली आहे. आणि सोबतच या मास्कच्या बनवण्यासाठी इथले वसंत डांबरे सर, सोबतच नगराध्यक्ष दिलीप देशमुख आणि पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, सोबतच कापड उपलब्धतेपासून दुकानदार या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं की अशा चांगल्या कामासाठी त्यांनी आपलं योगदान दिलं आणि आम्हाला यापासून एक प्रोत्साहन मिळालं की आम्हीही मास्क तयार करून लोकांपर्यंत कमीत कमी वाजवी किमतीमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवा.